ब्रिज कोर्स स्टैंडर्ड 2 सब्जेक्ट इंग्लिश एक्टिविटी 29 राइट्स सिंपल वर्ड्स। लुक एंड राइट, खालील चित्रे पहा व त्यांची नावे लिहा। या ठिकाणी आपण चित्र पाहून चित्राचे नाव लिहिणार आहोत। हे चित्र आहे कॅट, CAT, कॅट मांजर। डॉग, DOG, डॉग कुत्रा। पेन, PEN, पेन पेन। मॅन, MAN, मॅन माणूस। कप, CUP, कप। एक्स, AXE, एक्स कुऱ्हाड। सन, SUN, सन सूर्य। की, KEY, की किल्ली। इयर, EAR, इयर कान। मॅट, MAT, मॅट चटई। अशा प्रकारे चित्र पाहून त्यांची नावे लिहायची आहेत। पुढील घटक, लुक ॲट द पिक्चर्स अँड कॉपी द वर्ड्स। चित्रे पहा आणि दिलेले शब्द रिकाम्या जागेत लिहा। या ठिकाणी चित्राचे नाव दिलेले आहे। त्या पुढील रिकाम्या जागेमध्ये आपल्याला त्या चित्राचे दिलेले नाव लिहायचे आहे। पहिले चित्र आहे रॅट। रॅट हा शब्द रिकाम्या जागेत लिहूया, RAT, रॅट उंदीर। पुढील चित्र आहे एग, EGG, एग अंडी। पुढील चित्र आहे मग, MUG, मग। टॉप, TOP, टॉप भोवरा। टॅप, TAP, टॅप नळ। नेट, NET, नेट जाळे। हेन, HEN, हेन कोंबडी। पेन, PEN, पेन। कॅप, CAP, कॅप टोपी। बॅट, BAT, बॅट। बॅग, BAG, बॅग। पॉट, POT, पॉट। अशा प्रकारे चित्र पाहून दिलेले शब्द रिकाम्या जागेमध्ये लिहायचे आहेत। पुढील घटक पहा, राईट गिव्हन वर्ड्स इन द बॉक्सेस। दिलेले शब्द समोरील चौकटीत लिहा। या ठिकाणी 5 शब्द दिलेले आहेत। प्रत्येक शब्दांपुढे एक रिकामी चौकट दिलेली आहे। त्या चौकटीमध्ये शब्द लिहूया। पहिला शब्द आहे टॅप, TAP, टॅप। पुढील शब्द हेन, HEN, हेन। कॅप, CAP, कॅप। बॅग, BAG, बॅग। बर्ड, BUD, बर्ड। अशा प्रकारे दिलेले शब्द चौकटीत लिहायचे आहेत। पुढील घटक, इव्हॅल्युएशन, कॉपी द गिव्हन वर्ड्स, नेम द पिक्चर्स। बालमित्रांनो, या ठिकाणी दिलेला स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा आणि लिहिलेला स्वाध्याय तुमच्या वर्ग शिक्षकांना पाठवा। थँक्यू।